खाली का तैयारी चल ले। बरं का प्रतिभा, लोला लोला गेल्या 2 वर्षी मला जशी चॅम्पियनशिप मिळाली ना, तशी यंदाच्या वर्षी राखता आली पाहिजे। पार्टनर असतीस ना तर आपण 100% जिंकलो असतो। नाही पण या वर्षी मी ऑलरेडी सुबोधचं नाव माझ्या पार्टनर म्हणून फॉर्म मध्ये घातलंय। आणि तो हो म्हणाला? हो, म्हणजे विचारल्यावर नक्कीच हो म्हणेल ना। काल डोक्यात एक विचार आला, नुपूर त्यांना विचारावं, म्हणजे त्याची त्याची माझी तशी काही ओळख नाहीये, पण थोडस बोलणं झालंय। मी नाही ना ओळख करून। तू त्यांना नक्की अग्री व्हायला लावशील? हो, म्हणजे कसं की त्या असल्या ना की जरा स्पर्धेला जो मिळ नाही। मज्जा आहे तुमची, दरवर्षी सुंदर सुंदर मुली तुम्हाला पार्टनर म्हणून मिळतात। गेल्या वर्षी मी होते, या वर्षी नुपूर आहे। मला रसिकता लागते आणि तुला माहितीच आहे मी किती रसिक आहे ते। नाटी ये ना नुपूर, ये तुझी ओळख करून देते। हे पीके साहेब आणि ही आमची नुपूर आणि ही तिची मावशी पीके साहेब। प्रसन्न कुमार गवळे। आपल्या बस ना बस ग, आपल्या सोसायटीमध्ये मावशी 8 नंबरची बिल्डिंग आहे ना, त्याच्या शेजारची जी 9 नंबरची आहे ना तिथे हे राहतात। मार्केटमध्ये माझं केमिस्ट शॉप आहे। मावशी त्यांना सांगा ना। चहा येणार का? चहा? नाही नाही नको, ऍक्च्युअली मी तुम्हाला एक विनंती करायला आलो होतो। बोला। त्याच काय आहे की आपल्या सोसायटीच्या स्पोर्ट्स क्लब तर्फे दरवर्षी स्पर्धा घेतल्या जातात, त्या क्लबचा मी सेक्रेटरी आहे। आणि लागोपाठ 2 वर्ष यांनी कॅरमची चॅम्पियनशिप पटकावली। येस, आणि म्हणूनच यंदाच्या वर्षी तुम्ही स्पर्धेत भाग घ्यावा अशी आमची इच्छा आहे। कुठल्या स्पर्धेत? कॅरमच्या मिक्स डबल स्पर्धेत तुम्ही माझा पार्टनर व्हावं। का? तुमच्या मिसेस नाही वाटतं खेळत? नाही, त्याचं काय आहे की क्लबचा असा नियम आहे की नवरा बायको पार्टनर म्हणून चालत नाहीत। का? नवरा बायकोची भांडणं शेवटी सोसायटीला सोडवावी लागतात ना। जोकिंग। काय ना मावशी, मागच्या वर्षी मीच होते यांची पार्टनर। दर वर्षी यांना सुंदर सुंदर मुली पार्टनर म्हणून मिळतात, गंमत आहे नाही? असंच काही नाही, नुपूरताई तुमचं नाव टाकू ना फॉर्म मध्ये, म्हणजे स्पर्धेला अजून 15 दिवस अवकाश आहे, म्हणजे तुम्ही आणि मी रोज 2-2 तास जरी प्रॅक्टिस केली ना तरी होऊन जाईल। तुमच्याकडे कॅरम बोर्ड आहे? आहे ना, आहे। मग काय मी रोज येत जाईन इथे? एक विचारू, तुम्ही रोज इथे येणारच? हो। मग मी तुमची पार्टनर झाले तर? काही हरकत नाही, पण कसं म्हणजे यांना मला पहिल्यापासून शिकवावं लागेल ना। अहो बघा तरी मला किती येते ते, नाही 15 दिवस जमलं तर मग नुपूर आहेच असं म्हणताय? पण मावशी स्पर्धेला फक्त 15 दिवसच राहिलेत, म्हणजे कसं की आपण पुढच्या वर्षी खेळूया ना नक्की? हो पुढच्या वर्षी तर कोणी पाहिलंय काय लोला? तुम्ही एक काम कराय बघा, तुम्ही माझी परीक्षा आजच घ्या आत्ताच, म्हणजे आणि ठरवा मग मी का नुपूरते काय ग। आपण मिसेस जहागीरदार का? हो। मी सुबोध सबनीस, ताई साहेबांचे लीगल ऍडवायझर आहेत, त्यांचा असिस्टंट। मी याच सोसायटीत राहतो। बोला। ताई साहेबांनी हे तुम्हाला द्यायला सांगितलं आणि ते मिळाल्याबद्दल याच्यावर सही सुद्धा। बायको होते मी, कोणी परकी नव्हते, आणि ही बाई मला नोटीस पाठवते
तुम्हाला योग्य वाटतं का? मला हे सांगण्याचा अधिकार नाही. हो, कारण अधिकार फक्त ताई साहेबांना आहे. माणूस की घाण टाकतो. एक माणूस जिवंत भावना असण्याची शक्यता असले या नात्याने मी तुम्हाला विचारते, ताई साहेबांची खेळी माणुसकीला धरून? माय लिप्स आर सील्ड. आणि हा चेक दिलाय तुम्हाला. हा चेक तुम्ही त्यांना परत द्या. पैसे देण्याची एक मिजाज असते, त्याचप्रमाणे पैसे परत करण्याची सुद्धा मिजाज असते. सही करू. पेन द्या. दोन सह्या केल्या आहेत, एक नोटीस मिळाण्याची आणि एक न घाबर. एवढी हिंमत होती स्वतः यायचं होतं ते मला घरातून हकलून द्यायला. ठीक आहे, पण मी आता त्यांच्या बंगल्यावर जाऊन माझी हिंमत दाखवणार आहे, कळलं? तुम्ही निघा आता. मी बघते आता. नाही, मीटिंग लवकर आटपली तर मी येते. दुसरा फोन लावायच्या आधी मला आपल्याशी बोलायचंय. सॉरी, मला वेळ नाही. नोटीस पाठवायला वेळ, पण माझ्याशी बोलायला तुमच्याकडे वेळ नाही. वेळ नाहीये की हिंमत नाही? तुमचा बंगला तुम्हाला पुरत नाहीये का? जो आमचा फ्लॅट तुम्हाला हवा आहे, मला छोडून तुम्हाला काय सिद्ध करायचं? तुमची प्रतिष्ठा, तुमचा दरारा? सांगा ना, तुमचं नेहमीच मिजाजखोर उत्तर ऐकायचंय मला का? तुम्ही मला ओळखत नाही? माझा तुमच्या मुलाचा फोटो आहे ना, ह्याची पत्नी होते मी. तुझ्या आईचं खरं कौतुकाने त्यांनीच मला इथे आणलं. सून म्हणून माझी लाड केले होते का? तेव्हा तू होतास म्हणून तुझी एक वस्तू म्हणून त्यांनी मला तुझ्यासाठी आणलं. तू गेल्यास आणि त्यांचं आणि माझं नातं संपलं. अशा वेळी मला मुलगी म्हणून आधार द्यायचा कि मला असं बेघर करायचं? मला तुझ्या आधाराची गरज आहे आम्ही, आणि तुझ्या आधारानेच मी या लढाईत उतरणार. आय वॉन्ट यू टू बी विथ मी अँड आय विल टीच हर अ लेसन. सकाळी 10.
the Dow, Procter & Gamble said it's going to make even more money than it previously predicted. That sent the stock to a new 50. हेलो हेलो हाँ बाबा साहेब बोला नुपूर आहे नाही हो नुपूर अजून घरी आली नाही आहे तिने बाहेरून फोन केला होता मी आता घरी आल्यावर कळलं साई साहेबांनी ताबडतोब जागा सोडण्याबद्दल वकिलाची नोटीस पाठवली आहे ना तिला म्हणजे अहो मला तर काहीच माहित नाही ताईसाहेब या थराला जाणं म्हणजे तुम्हीच बघा नुपूर त्यांच्याकडे गेली होती तेव्हा त्यांनी तिचं काहीही ऐकून घेतलं नाही असं सांगत होती ती याचा अर्थ त्या आता कुठल्याही थराला जातील पोरीला छळायला पैसा आहे अधिकार गाजवायची खुमखुमी आहे नुपूर आली की तिला म्हणावं काहीही साधं तरी जागा सोडायची नाही साई साहेबांच्या नोटीशीला तिथे पुण्यातला एखादा उत्तम वकील पाहून लगेच उत्तर पाठवायचं बघ म्हणावं हो हो मी सांगते तिला मला तर काही सूचना असंच झाले हो नुपूर आली मी तिला फोन देते हं हॅलो नाही बाबा तुम्ही काळजी करू नका नको ना उद्या नको एक दोन दिवसांनी आला तरी चालेल मी ठेवू ओके आपण काय ठरवतो आणि काय होतो याचा विचार करायचा नसतो कारण विचार करून काय उपयोगच नसतो आपल्या बरोबर जे घडतंय त्याला तोंड कसं द्यायचं याचा विचार करायचा असतो आता चांगला वकील बघायचा म्हणजे पुन्हा प्रश्न आलाच आपण सोसायटी मधल्याच कोणाला तरी विचारलं तर किंवा तो जो मुलगा नोटीस द्यायला आला होता त्याला विचारलं तर अगं पण तू त्यांचा वकील आहे ना म्हणून काय झालं तो त्याच प्रोफेशन मध्ये आणि तो आपल्याला एखादा चांगला वकील सजेस्ट करेल मावशी म्हणजे बघ ना एक डॉक्टर नाही का दुसरा चांगला डॉक्टर सजेस्ट करेल आणि त्याने भलताच कुठला वकील सुचवला तर मला तो असा नाही वाटत तो सरळ सज्जन आणि चांगला मुलगा आहे मला नोटीस द्यायला त्याच्या जीवावर आलं होत आणि तू जर का आपल्याला बेरकी वाटला तर आपण दुसऱ्या कोणाला तरी विचारू बघ भाई तू मला ते या प्रकारामुळे अगदी वेळ लागायची पाळी आलेली आहे ताई साहेब इतक्या खालच्या मनाच्या असतील असं म्हणत तो विषय संपलाय ना आता खूप उशीर झालाय झोपायचं का आता झोप ना मी जरा वेळ इथेच बसते लवकर ये आपण या ना या बसा
आपल्याला थोडा वेळ असेल तर आपल्यासाठी नक्कीच आहे, बसा ना. लोलाकडून तुमचा पत्ता मिळाला, माझं इथे येणं चमत्कारिकच आहे. पण नाही नाही ते ठीक आहे, तुम्ही सांगाल तर खरं. तुम्ही जी मला नोटीस दिली मला त्याचं उत्तर द्यायचंय. पण ते माझ्याकडे नको, परस्पर ताई साहेबांकडे. मला त्याचं उत्तर एका वकिला थ्रूच द्यायचंय. हो पण मला ते तुम्हाला लिहून देता येणार नाही. मिस्टर सुबोध मी त्यासाठी इथे आलेली नाही, मी इथे नवीन आहे आणि मी इथे कोणालाही ओळखत नाही. तुम्ही जर मला एखादा वकील सजेस्ट केला तर मला माहिती आहे की तुम्हाला असं विचारणं चुकीचं आहे, पण तुम्ही त्याच प्रोफेशन मध्ये असल्यामुळे. मी एखाद्या वकिलाचं नाव तुम्हाला सजेस्ट करणार यात काहीही चूक होणार नाही, त्यामुळे सर्वप्रथम तुमच्या मनातली ही चूक काढून टाक. खरंच अहो वकील लोक सगळंच काही खोटं बोलत नाही. देसकरांना जॉईन होण्यापूर्वी मी अजून एका मोठ्या वकिलांना जॉईन होण्यासाठी विचारलं. खूप मोठे आहेत ते, अनुभवी आहेत, त्यांचं नाव मी तुम्हाला सुचवू शकतो. अडचण फक्त एकच आहे की आपलं तसं हे पेटी मॅटर आहे आणि त्यांच्याकडे असलेल्या केसेस खूप मोठ्या असतात. पण मग दुसरं कोणाचं तरी नाव? नाही नाही आपण आधी त्यांना विचारून तर बघूया. ते थोडेसे कडक आहेत, किरकिरे आहेत, पण लेट अस टेक अ चान्स. मग साधारण कधीपर्यंत मला कळेल? उशिरात उशिरापर्यंत म्हणजे उद्या. थँक्यू. मग उद्या संध्याकाळी येऊन किंवा मी येईन तुमच्याकडे. त्या दिवशी तुम्ही चिडला होतात माझ्यावर, आता चिडला नसताना मला एकदा येऊ द्या ना. मी आपल्यावर चिडले नव्हते ते कळून सुद्धा मला अवघडल्यासारखं झालं होतं. तो प्रकार मनाला पटलाच नव्हता माझ्या. ताई साहेबांनी इतक्या टोकाची भूमिका घेणं म्हणजे इट वॉज ऍब्सल्युटली डिस्गस्टिंग. आता माझ्या घरी आहात म्हणून मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, एक जिवंत भावना असण्याची शक्यता असणारा माणूस म्हणून. ताई साहेबांचं वागणं मला पूर्णतः दुष्टपणाचं वाटत. मी आपल्यासाठी फक्त एकच करू शकतो, आपल्याला मॉरल सपोर्ट आणि माझ्या व्यवसायाची बंधनं सांभाळून मला जे शक्य होईल ते तुमच्यासाठी करणं. बी अशोर्ड. तुम्ही मला इतकं बळ दिले की ते का दिले माहितीये? त्या दिवशीचा तुमचा प्रामाणिक संताप मला खूप आवडला म्हणून. मी निघू. नको. का? आपण प्रथमच माझ्या घरी येत आहे, छानपैकी चहा करतो तो घ्या आणि निघा. नको नको, आपल्याला उगाच एवढा त्रास. त्रासाचं कारण या घरात आम्ही दोघं पुरुषच आहोत, मी अविवाहित, मामा विधुर, त्यामुळे त्रास घेतल्याशिवाय चहा मिळतच नाही आमच्या घरात. घड्याळ आहेच, बरोबर 3:30 मिनिटात चहा करून आणतो.